कुठे सांगितलं माहिती आहे? सोमेश्वर ना, तो सोमेश्वर डॅम बास्टर्ड सोमेश्वर नाही सोमेश्वर 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 काय हे सगळ्या ऑफिसवर केलं असतं ना त्यांनी काय? हो सोमेश्वर सोमेश्वर म्हणजे आम्ही जागच्या जागी चिकटलो, हुफ हुफ करत ओरडलो, शेपूट फुटली. बरं 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 बरं. मिस्टर देव. येस सर. नाही घाबरू नका. आता मी साहेब नाही आणि तुम्ही क्लार्क नाही. आपण आपण नाही आपण दोघे मित्र झालो आता. ओके. मिस्टर देव. येस सर. म्हणजे तुम्ही मला खरं सांगा, मी कोणाला सांगणार नाही, गुप्त ठेवीन. तुम्हाला माहितीच आहे मी देशपांडे. हो. काय असत, काय असताच इनाम इमान. मी काय म्हणालो? इनाम. सवयीचा परिणाम. हो. सवयीचा परिणाम. तर मी देशपांडे, तुम्हाला माहितीच आहे बाजी प्रभू देशपांडे. हो. तोफेचा आवाज. हो. आता मी सुखाने प्राण सोडायला मोकळा झालो वगैरे. तर तो कायस्थ मी. तो कायस्थ तुम्ही? नाही नाही नाही, तो कायस्थ मी. हा, तो कायस्थ. तर मी हे सगळं गुपित ठेवीन, कुणाला नाही सांगणार. चालेल. मला फक्त एवढंच सांगा की ती दैवी शक्ती, ती गॉडली पॉवर तुमच्यात आहे का? काय सर, माझी चेष्टा करताय तुम्ही? नाही चेष्टा नाही, ती पॉवर तुमच्यात आहे निश्चित. म्हणजे बघा ना की आता फायली घालवणं किंवा तो मेमो मधला फेरफार, किंवा कालच आमचे मेहता साहेब म्हणाले. कोण मेहता? मेहता, आपले मेहता साहेब. हा हा. ते म्हणाले की त्यांच्या विकास आराखड्यामध्ये बांद्र्याला 30,000 चौरस स्क्वेअर जो काय आराखडा आहे त्याच्यामध्ये क्रीडांगणासाठी आणि सार्वजनिक उद्यानासाठी भूखंड ठेवला होता. वा वा सर, जनतेच्या आरोग्यासाठी एवढी जागा हवी हवी हवीच हवीच. पण त्याच्यात फेरफार करून तिथे काय पंचतारांकित हॉटेल आणि मोठा स्विमिंग पूल बांधावा असं त्यांनी त्याच्यात फेरफार केला. मग कोण लाला बांधणार? हो लाला, म्हणजे काय प्रत्येकाला काम ही मिळालीच पाहिजेत ना. बरोबर बरोबर बरोबर. अरे हो, त्या लालानी तुम्हाला पाकिट दिलं का? सर मी उघडून पाहत नाही. यू आर ॲब्सुलेटली युसलेस मॅन. असं जाऊ दे, बरं ते जाऊ दे. तर त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल आणि स्विमिंग पूल बांधायचं असं लिहिल्यानंतर पुन्हा त्याच्यात फेरफार होतो आणि तिथे क्रीडांगण आणि सार्वजनिक उद्यान असं त्याच्यात लिहिलेलं दिसतं. अहो म्हणजे अपोजिशन वाले आमच्या बरोबर असतात, किती प्रॉब्लेम होतात ना आमचे. बरोबर. हां पण सर, यात माझा काय दोष? मी माझ्यावर काय संशय? हा, तुमच्यावर संशय म्हणजे हे जे सगळं आहे ना, ही शक्ती तुमच्याकडे आहे असं मला वाटतं, तुमच्यामुळे हे घडतंय. अहो काहीतरीच काय सर, काय काय. अहो त्या दिवशी तुमचं जे हुप हुप करत होता तेव्हा मी तिथे कुठे होतो? तेव्हा मी तिथे होतो का? ही सगळी मारुतीची कृपा आहे सर. पण एक मात्र खरं सर, अशी शक्ती जर माझ्यापाशी असती. हा तर काय केलं असतं तुम्ही? तर असा समाज निर्माण करण्यासाठी. म्हणजे नेमकं काय सर? मला असं वाटतं की आपला समाज हा शांत असावा. व्हेरी गुड. शांत, स्वस्थ, समृद्ध. राईट राईट राईट. म्हणजे समृद्धी तर हवीच. पण समृद्धी म्हणजे वखवखलेपणा नव्हे. प्रत्येकाला गरजेपुरतं मिळावं नव्हे, प्रत्येकाने मेहनत करून ते मिळवावं.